त्यानंतर अजित पवार बाहेर आले, त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न केला. शेवटी तुमच्या मनातला मी उमेदवार देतो असं आश्वासन त्यांनी या कार्यकर्त्यांना दिलं. तरी देखील आजच्या आज उमेदवार जाहीर करा आणि आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच आहात असं कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. अजूनही अजित पवार यांच्या जोपर्यंत आदरणीय अजितदादा पवार उमेदवारी जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. बाहेर येऊ दे, दोन मिनिटं बाहेर येऊ दे, बाहेर या. बारामतीतून तुम्हीच लढा, आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच असा या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अजूनही अजित पवार यांच्या गाडीला अडवण्यात आलेलं आहे. समोर रस्त्यावर सर्व कार्यकर्ते बसलेले आहेत. अजित पवार इथून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आजची आज उमेदवारी जाहीर करा अशी मागणी या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्हीच बारामतीतून लढा असं या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुमच्याच मनातला उमेदवार देईन असं आश्वासन यानंतर अजित पवार यांनी दिलेलं आहे. बारामतीतली ही दृश्य आपण पाहतोय. अजित पवार यांचा ताफा जो आहे तो या कार्यकर्त्यांनी अडवलेला आहे. या पुढे दादा, तुमचं नाव काय तुम्हीच पाहिजे आम्हाला दादा. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना साकडं घातलेले. अजित पवारांची गाडी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रोखून धरलेली आहे. अजित पवार गाडीच्या बाहेर आले आणि त्यांनी कार्य